आणि आता पाहूयात विधानसभेची तयारी. नवरात्रीमध्ये भाजपच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर होणार. अमित शहा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये मुंबई दौऱ्यावर. मुंबई आणि कोकणच्या जागांसंदर्भात चर्चा होणार. विदर्भातील 62 पैकी 24 जागांवर शिंदे गटाचा दावा. आमच्या सर्व्हेमध्ये विदर्भातील 24 जागांवर आमची चांगली स्थिती. मित्रपक्षाला आम्ही 24 जागांबाबत समजावून सांगू. संजय राठोड यांची माहिती. 62 पैकी जवळपास 24 जागेवर आम्ही मागणी केलेली आहे आणि 24 जागा आम्ही लढू असं मला वाटतं. या 24 जागेवर युतीचा, महायुतीचा, शिवसेनेचा उमेदवार निवडून येईल. महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाला 85 ते 90 जागा मिळण्याची शक्यता. तेवढ्या जागांसाठी तब्बल 1200 इच्छुक उमेदवारांचे अर्ज. काहींनी उमेदवारी मिळाली नाही तर अपक्ष उभा राहणार नाही असं म्हणून बॉन्ड सुद्धा लिहून दिले. मुंबईतील भायखळा आणि वर्सोव्यावरून काँग्रेस आणि ठाकरे गटामध्ये मतभेद. सूत्रांची माहिती. भायखळा आणि वर्सोव्याच्या जागांसाठी दोन्ही पक्ष इच्छुक. कोकणामधल्या 3 जागांवरून महाविकास आघाडीमध्ये रस्सीखेच. चिपळूण सावंतवाडीवर पवार गट तर राजापूरसाठी काँग्रेसचा दावा. तर चिपळूणच्या जागेसाठी ठाकरे गट आग्रही. महायुतीमध्ये कारंजा विधानसभा मतदारसंघावर अजित पवार गटाचा दावा. वाशिमच्या जिल्हाध्यक्षांसह पदाधिकाऱ्यांची अजित पवारांकडे मागणी. कारंजा हा भाजपचे दिवंगत आमदार राजेंद्र पाटणींचा मतदारसंघ. काँग्रेसचे नेते विश्वजित कदम यांनी घेतली शरद पवार यांची भेट. 4 ऑक्टोबरला पवारांचा सांगली दौरा. कदमांच्या मतदारसंघातल्या कार्यक्रमाचं निमंत्रण देण्यासाठी भेट घेतली. जळगाव ग्रामीणची जागा पवार गटाला नाही. कोणी अर्ज केला आहे का? गुलाबराव पाटलांचा सवाल. तर गुलाबराव पाटलांकडून दिशाभूल. मी पक्षाकडे अर्ज केल्याचं गुलाबराव देवकरांचं प्रत्युत्तर. अमरावतीमध्ये काँग्रेस आमदार सुलभा खोडकेंकडून अजितदादांच्या स्वागताचे बॅनर. सुलभा खोडके अजितदादा गटामध्ये प्रवेश करण्याच्या चर्चांना जोर.